एकीकडे उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे या गंभीर आजारातून बरे होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. कळंबच्या महसूल कर्मचाऱ्याची प्रकृती कोरोनामुळे नाजूक बनल्यामुळे सोलापूरला हलवण्यात आले होते, परंतु या रुग्णाने कोरोनावर यशस्वी मात केली आहे. विशेष म्हणजे मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यात आलेला असताना त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून तो आता ठणठणीत बरा झालेला आहे. पाहूया काय भावना आहेत या रुग्णाच्या. महसूल कर्मचारी आहे, तिथून मला उस्मानाबाद जिल्ह्यातून मला इकडे ट्रान्सफर कशामुळे केलं की माझं किडनी ट्रान्सफर झालेलं असल्यामुळं मला उस्मानाबादून इथं ट्रान्सफर केलं. त्याच्यानंतर मला इथं आय सी यूमध्ये ठेवण्यात आलं पहिल्या दिवशी, आणि दुसऱ्या दिवशी मला काही सिम्पटम्स नसल्यामुळं जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केलं. आणि तिथली स्वच्छता वगैरे खूप चांगली आहे, फक्त टॉयलेटची वगैरे स्वच्छता नाही आहे थोडी चांगली. आणि 40 जणांमध्ये फक्त 3 टॉयलेट आहेत स्वच्छ टॉयलेटसाठी. त्याच्यामध्ये पण 3 टॉयलेटमध्ये पण 2 टॉयलेट खराब आहे, एकच टॉयलेट चांगलं आहे. आणि लेडीजसाठी वेगळी व्यवस्था आहे काही नाही, फक्त जनरल सगळ्या जनरल म्हणजे माणसामध्ये आणि लेडीजमध्ये एकच आहे सगळं. आणि त्याच्यानंतर मला थोडा त्रास असं होऊ लागला, त्याच्यामुळे परत मला आय सी यूमध्ये ट्रान्सफर केलं. 3 दिवस मी व्हेंटिलेटरवर होतो 2 दिवस, आणि त्याच्यानंतर मला परत जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केलं. त्याच्यानंतर मी आता चांगला ठणठणीत आहे, किडनी ट्रान्सप्लांट झालेला असून मी सुद्धा 15 दिवसानंतर मी ठणठणीत बरा झालेलो आहे. नागरिकांना काय आवाहन करायला? आवाहन एवढंच की बाबा घराच्या बाहेर काही निघू नका वगैरे, कारण की कोरोनाची जी जे आहे ट्रीटमेंट खूप अवघड आहे, आणि शक्यतो घरी राहिलेलं खूप चांगलं. ताजे अपडेट पाहण्यासाठी लॉग ऑन करा www.usmanabadlive.com आणि बेल आयकॉन प्रेस करा.